कोरोना नियमांचे पालन करत डॉक्टर बाबासाहेबांना भीम अनुयायांनी केले अभिवादन। धार्मिक पद्धतीने पूजा अर्चा करत ठिकठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी। तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रक्तदान करत बाबासाहेबांना केले अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। मात्र गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट कायम असल्याने सर्वच महामानवांच्या जयंत्या साध्या पद्धतीने घरातूनच साजरी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते। या प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुलढाणा शहरासह जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली, ज्यामध्ये बुलढाणा शहरातील आंबेडकर नगर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून धार्मिक पद्धतीने त्रिशरण पंचशील ग्रहण करत महामानवाला अभिवादन करण्यात आले। यावेळी 10 ते 12 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी आशिष जाधव, श्रीकांत जाधव, संजय राऊत, विनोद गवई, संदीप बोर्डे, उदय सुरळकर हे समाजबांधव उपस्थित होते। तर विजयनगर येथील बौद्ध उपासक उपासिका यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी पुतळ्यासमोर एकावेळी 4 ते 5 लोकांनीच नतमस्तक होत कोरोना नियमांचे पालन केले आणि आपल्या घरी जयंती साजरी करत दिवाळीप्रमाणे गोड पदार्थ करून अत्यंत साध्या पद्धतीने जयंती साजरी केली। यावेळी राजेश चव्हाण, विजय इलेकर, राहुल खरे, अतुल दाभाडे, सुनील गवई आदी बौद्ध बांधव पुस्तक हातात भीमराव बसले रथात, रथाच्या भोवती जमलाय तांडा, रथाच्या भोवती जमलाय तांडा, रथाला लावलाय नियाचा झेंडा, रथाला लावलाय नियाचा झेंडा, निया निया लुक हाय तत भीम एक हाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी ढोल ताशे लेझिम आखाड्याच्या निनादात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत शहरातून मिरवणूक काढली जाते। मात्र यावर्षी कोरोनाची परिस्थिती पाहता मिरवणूक रद्द करत व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत अत्यंत साध्या पद्धतीने ही जयंती साजरी करतानाचे चित्र पाहायला मिळाले। तर राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले। यामध्ये बुलढाणा शहरातील सावित्रीबाई फुले नगर येथील समाजबांधवांनी पुढाकार घेत 60 तरुणांनी रक्तदान करत बाबासाहेबांना अभिवादन केले आहे। यावेळी प्रमिलाबाई गवई, अशोक हिवाळे, डॉक्टर पडघान, अर्जुन हिवाळे व अशोक हिवाळे आदी समाजबांधव उपस्थित होते।
त्याचबरोबर शहरातील गांधी भवन येथे शहर समितीच्या वतीने बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीकांत जाधव, अमोल खडे, बाळाभाऊ राऊत, अर्जुन खरात, राहुल इंगळे, प्रसाद गवई, सुरेश सरकटे, गौरव हिवाळे, मंगेश इंगळे, सुरेंद्र जाधव, आकाश लोखंडे, उमेश हेलोडे, गजानन वाघ, प्रदीप जाधव, राहुल जाधव, संतोष पवार, प्रवीण गाडेकर आदी समाजबांधव उपस्थित होते.